नमस्कार मित्रांनो, सांगबल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आपल्या समवेत आहेत जिद्दी ड्रायव्हर, विठ्ठल ड्रायव्हर. तर काय अनुभवी ड्रायव्हर आहेत ते हिंदकेसरी. तर त्यांची मुलाखत घ्यायला आलेलो आहोत आपण. आज गुरुसाहेबचं मैदान भरलेलं आहे. तर काय सांगाल दादा, परवाचं मैदान झालं, एक नंबर केला बका सोडणं मोन्याबाई बरोबर. तर काय सांगाल, म्हणजे पब्लिकच्या साईडनं पळून कसा पळला बाई? काय नाही बैल, चांगला पब्लिक असो काय, म्हणजे त्याच्या ते आधी का धावतो हे मैदान झालेलं. बऱ्याच प्रेक्षकांना माहीत नसेल की तुम्हाला म्हणजे एवढी मोठी इजा झाली की खुब्याला वगैरे लागलेलं आहे तुमचं, गटालाच लागलेलं. मी तिथं मैदानात स्वतः होतो. आणि वैभव दादाची काय म्हणजे ज्यावेळेस तो कळलं त्याला म्हणजे तुम्हाला लागलेलं आहे, त्याची किती तारांब म्हणजे काळजी आहे, त्यामुळेच त्याला हे झालेलं. तर त्याबद्दल काय सांगाल, म्हणजे तरी पण तुम्ही त्यावेळेस चांगली गाडी पळवली, तर काय सांगाल त्याबद्दल? ना, वैभवचा जीव लय आहे माझ्यावर, म्हणजे भावच आहे तो. पहिल्यापासून आपल्याला जिद्द महत्वाची होती, सीमी मला काढून तिथे गाडी फक्त गोलाला ठेवायची होती, त्याच्यामुळे तिथे गाडी हाणली मी. ते मैदान जरा थोडंसं फाट्या वगैरे समोर व्यवस्थित नव्हतं, मग त्यामुळं जरा त्रास झाला का बैलांना वगैरे, काय सांगेल? त्यामुळे झाला, पुढे जरा पुढे अडचण होती, खांबी होती टिकडी, त्यांना म्हणजे जागा व्यवस्थित करायला हे नव्हतं चान्स त्यांना. ज्यावेळेस बकासूर आणि मैवेची जोडी बरेच दिवसांनी पडली, रान लागलं कटनाचं. नाही नाही, तर ती जोडी कशी पळती काय सांगाल त्याबद्दल? ती गाडी चांगली पळती, पण रान लागलं कटनाचं, जरा मैवाला जरा कटान चालत नाही, आणि बैलाला गॅप झाला बरेच दिवस, त्याच्यामुळे जरा हे झालं. आणि ते काय उलट आम्ही आनंद असं ह्याच्यात होती, एकाने दुसऱ्या गाडी आमच्या मारली का नाही, आनंद होतो आम्हाला. त्याचं आपलं चांगलं त्याचं नाव होईल त्याला पाहिजे तापत नाही. आम्ही असं गाडी जर मार खाल्लं म्हणलं आम्ही पूर्ण नाराज होत नाही. दादा तुम्हाला भरपूर अनुभव आहे, सुरुवात कधीपासून झालेली की पहिलं मैदान कुठलं होतं तुमचं, म्हणजे जेव्हापासून तुम्हाला बाबा नाद लागला का असं घरातनं चालू आलेली परंपरा आहे का काय कसं आहे, काय सांगाल त्याला? मग पहिल्या स्टार्टला फलटणपशी ढवळपशी मलवडी म्हणून गाव आहे, त्या गावातली पहिल्या स्टार्टला फायनल केली. बर, इथनं फायनल कर चालूच. कोणत्या गाडीवर बसलेले त्या? राजापूरच्या गाडी. राजापूरच्या गाडी संपतमध्ये. बर, म्हणजे पहिली कुठली बैल कुठली होती ते, म्हणजे पहिल्यांदा बसलेल्या गाडी होती त्या? कोंड होती, नवीनच कोंड. नवीनच कोंड. बर, तेव्हापासून नाद लागला. त्यानंतर हळूहळू प्रोग्रेस होत गेला, परत दिसकाची मारुती तांबीची ताना लागला. अच्छा, परत मोठ्या गाड्या लागल्या. बरीचशी बैलं बघितलीत तुम्ही, म्हणजे जोड बघितलेत, बैलं बघितलेत चांगली पळणारी. सुट्टीला सर्वात जास्त म्हणजे पळणारा बैल कुठला, काय सांगाल त्याबद्दल? सुट्टीला बैल पळणार नाही, म्हणजे स्पीड जास्त पकडतो. बरीच बैल आहे ते त्याची. अच्छा. हां, बरीच आहे ती, बरं. फक्त खाली शिस्त राहत नाही, खाली जर शिस्त या गाडीवाल्याने जर केली तर चांगली, म्हणजे गाड्या म्हणजे सुटायला याला टेन्शन नाही आली, नाही तर काय 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 ह्यानं उभी राहत नाही, म्हणून पुढं उडत नाही, त्यानं तेव्हा अड्ड्याला उशीर करते ती, मुळे अंधार करत बसते त्याच्यामुळे. आता तुमचा नियमच झाला आहे ड्रायव्हर संघटनेचं की अंधारात पळवायचंच नाही, बैलाला जाऊती माणसाला जाऊती, आणि बैलाला चाबूक वगैरे काहीच वापरायचं नाही, कंदीचाच अवतार आहे तो. तर त्यामुळं चाबूक वगैरे वापरायचं नाही, तर ते चांगलं झाले. चांगलं झाले. बर, ज्याला बैलाला मारहाण नाही म्हणल्या. आता तुमची एवढं म्हणजे दुखापत असून तुम्ही मैदानावर येत आहे, तर काय सांगेल? बैलासाठी, बैलासाठी फक्त बकासूरसाठी तुम्ही मैदानावर येत आहे असं, बाकी कुठेच नाही जात. तिकडे जरी बोलावर कुठं मैदानावर तरी जात बघाय जाऊन लांबूस. म्हणजे दुसऱ्या कुठल्याच गाडीवर तुम्ही बसलेले नाही म्हणजे आज? नाही, एक एवढीच गाडी. एवढीच गाडी. बकासूर जाऊन तुमचं नातं काय काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे असं आता झालं की ज्यावेळेस तुम्ही गाडीवर बसता, तर त्यावेळेस म्हणजे त्याला पण कळते की बाबा आपला जीवाभावाचा कोणतरी माणूस बसलाय गाडीवर, तर त्याबद्दल काय? त्या बैलानं मला शक्य तो मेन ठिकाणी हार दिलीच नाही, जिथं जिथं चांगली मैदान तिथं हार त्याने दिलीच नाही. बर, बैलामध्ये आपलं एक चांगलं नाव बी केलं, त्याचंही नाव झालं, माझंही नाव झालं, मालकाचंही नाव झालं. पूर्वी विठ्ठल ड्रायव्हर आणि आत्ताचे विठ्ठल ड्रायव्हर काय फरक आहे, म्हणजे आता म्हणजे प्रत्येकाचं स्टेटसला, इंस्टाग्रामला, ह्याला, फेसबुकला तुम्ही ट्रेंडिंगला असता कायम, तर काय काय बदल झाले म्हणजे जेव्हापासून बकासूरच्या गाडीवर तुम्ही बसायला लागला, काय सांगाल त्याबद्दल? आता जी त्या बैलानं जी एक महिन्याची रेकॉर्ड तोडलं,
ती मेजेच्या माग बैल चांगले पळाले पुढे बी अजून गावतेली पण ते जर एकाकडे नाही कोणाला तुटू शकत एका महिन्यात ते ना लय म्हणजे एक एक नंबर सगळी टोटल एक दिवसाच्या गॅपनं होत चालली आहेत त्यानं त्या महिन्यात पूर्ण एक एकच नंबर सगळा आहे ते बकासूरला वेगळे वेगळे म्हणजे वैभव दादा म्हटलं की नवीन नवीन पैरे म्हणजे सर्वांनाच देतात तर काय बदल होतो का म्हणजे ज्यावेळेस तुम्ही गाडी चालवता गाडी आणता त्यावेळेस म्हणजे दुसरा एखादा नवीन बैल असला तर ते म्हणजे काय काय आव्हान असते तुमच्या समोर म्हणजे एखादा नवीन आता सरपंच होता मागच्या वेळेस बरं अजून दोन तीन बैल सगळ्याला पहिले द्यायला लागतील कसं आहे समजा नशिबाचा आपल्याही भाग लागतोय नशीब आपले पाहिजे नाही तर नुसतीच बैल पाळणारे घालून मग होतेच की मोने भाई होतं आत्ता परवाच्या मैदानाला तिथे एक केला तर पब्लिकचं भिताड म्हणजे कराड साईडचं त्याबद्दल काय सांगाल म्हणजे कसं पळलं तिकडे जर थांबेल कसं वाटलं म्हणजे तो पण चांगलाच पळाली तर चांगला पळाला म्हणून तरी एक नंबर झाला ना ते रान पण असं म्हणजे कट हे चढाचं होतं चढाचं रान चिखल झालं होतं पण पाऊस असल्यामुळे ते ती बी काय करू शकत नाही आपण बी काय करू शकत नाही असं ड्रायव्हर म्हणून विचारतो मला की ज्यावेळी पल्ला संयोजक बनवतात तर काय काळजी घेतली पाहिजे काय सांगाल त्या काय पुढे अडचण नसली म्हणजे काही टेन्शन नसताना बायला लागा लागे होत नाही काय पब्लिकला आमरात पुढे बा असे पटांग नसले काय विशेष येत दादा अजून एक तुम्हाला आव्हान करतो की ड्रायव्हर म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालूनच गाडीवर बसतात आणि कठीण काम असते म्हणजे ड्रायव्हर बनणं तर ज्यावेळेस संयोजक यूट्यूबर वगैरे बोलवतात म्हणजे आपलं बाबा मैदानाचं इंट्रोडक्शन वगैरे द्यायला तर त्यावेळेस तुमचं ड्रायव्हर संघटनेचा एखादा माणूस तिथे हजर असणं म्हणजे गरजेचं आहे असतात का म्हणजे तुमची चर्चा झाली का मीटिंगला ते असं बाबा एखादा ड्रायव्हर सांगते त्याला त्याला फोन करते माणसं की आम्ही शेती धरायची मग त्याचा माणूस तरी पाठवते नाही तर ते स्वतः येत अच्छा म्हणजे पहिलं एक तुमचा मेन लीडर जो आहे तो बघतो मैदान कसं आहे समोर काय प्रॉब्लेम आहे का भाळवणीचं मैदान झालेलं आता परत पूर्वीला जा तुम्ही तर त्यावेळेस गुलाल अंगावर पडला तर काय सांगाल तो क्षण काय होता म्हणजे क्षण लय आनंदाचा बर तिथनं रुटीन चांगलं लागलं रुटीन चांगलं लागलं भाळवणीला वैभव दादा पण आहेत आपल्या समवेत काय सांगाल दादांबद्दल म्हणजे आज दादांची खास मुलाखत घेतो आपण तर तुम्हाला म्हटलं भावासारखंच आहे काय सांगाल त्याबद्दल बद्दल सांगायचं झालं तर इथं आम्हाला पहिल्यांदा पुसेगाव मध्ये भेटला होता बस आम्ही दैवतची आमची गाडी पळत होती दैवतला म्हणलं ड्रायव्हर कुठला बसवायचा तर म्हणलं विठ्ठल ड्रायव्हरला बसवायचा आम्हाला माहीत नव्हता मस्त व्हिडिओ बघायचो कारण जाणता जुनता ड्रायव्हर होता पुसेगावात त्याची गाडी आणणं आपल्याला माहिती मी पहिलं गाडी आणलं ते गाडी आणलं आवडलं आपल्याला तेव्हा बसून मग त्यानंतर आम्ही हांडेवाडीला त्याला फोन करून बोलून घेतलं दैवतला म्हणलं त्यालाच फोन करा म्हणलं दुसरं ड्रायव्हरला मग तिथून जे आमचं रुटींग बसलं ते आमच्या घरातले संबंध झाले आता मग त्या दिवशी त्याला लागलं आणि मला कळलं नव्हतं तर माझ्याकडे तुम्ही बघितलं माझा जीव असा घाबरत आला म्हणलं काय झालं एकदम ते काय एकदम गुलाल नाही भेटला तरी चाल पण माणूस आपला शापत पाहिजे आणि त्यानंतर तरी पण त्यांनी सेमीला आले ते आणि गाडी सेमीला मी त्याला बोललो होतो की नको बसू नाही म्हणलं आपला बैल गुलाला ठेवायचा आहे सेमी काढून देतो फायनलला रायफलवाल्यांचा ड्रायव्हर बसू मग त्यांनी ते बोलून ते करून दाखवलं सेमी काढून दिले आपल्या अंतर म्हणजे त्यावेळेस फायनल नव्हती झाली संध्याकाळी पण सेमी त्यांनी काढून दिली आणि ती पण म्हणजे टॉपची बैल होती म्हणजे शेजारी वगैरे सगळी टॉपची होती आणि सेमी अशी आणि पल्ला रान बारीक होतं त्याच्यामुळं बाकीच्या ड्रायव्हरला लवकर बाकासुरचं जजमेंट गावत नाही आणि बैल आपला काय होतो बैल वाढला की कट होत नाही दुसऱ्याला इट्टरला कसं इट्टरला आता जेडमन बसला अख्खं बैल धरून लगेच वाढला की बैल परत गाड्यात टाकून वासर घेऊन जातो तुम्ही पण ड्रायव्हर आहात तुम्ही काय बघितलेलं म्हणजे विठ्ठल ड्रायव्हर ज्या वेळेस तुम्ही म्हटलं पहिल्यांदा बघितलेलं त्यांना तर काय काय शैली आवडलेली तुम्हाला त्यांची म्हणजे हात विठ्ठलचे निभार चालतात बर हात मग कंटिन्यू चालू असतात आणि बकासूरला कसं त्याला पहिल्याच वेळेस त्यांनी बकासूरला हातात ठेवला होता मग नाही का की आता मी गाडी आणायचो मी कधी हातात नाही धरला त्याला मी सोडून द्यायचो डायरेक्ट पण त्यांनी सोन्याला असं मी नाही का सेमीला बघितलं गटाला बघितलं असं काढीत बैल नेला अख्खा आणि फायनलला पण बैल तसाच होता तेव्हापासून मग आवडलं त्याचं गाडी आणणं म्हणजे तेव्हापासून ते म्हटलं तुम्ही म्हटलं की दुसरं कोण नसतेच गाडीवर आम्हाला आता पहिरा जरी करायचं म्हणलं ना आता बरेच जणांचे फिक्स ड्रायव्हर असतात पण विठ्ठ आपल्या संघ पहिरा करायचं म्हणलं की आमचा एकच ड्रायव्हर विठ्ठल बाकीच्या ड्रायव्हरांमध्ये जमतच नाही बघा सुरचं ते गाडी आणणार कुणाला अच्छा म्हणजे स्पीड असल्यामुळे राक्षसी पळे त्याचा ते कट होत नाही पहिली गोष्ट त्याच्यामुळे ते विठ्ठलच बसवतो आम्ही दादा खूपच सुंदर माहिती दिली आपण विठ्ठल ड्रायव्हरबद्दल
की त्यांची जिद्द आहे एक प्रकारे बैलगाडी क्षेत्रामध्ये, म्हणजे नाव पण आहे त्यांचं आता. नाव म्हणजे लय जुना ड्रायव्हर आहे. आता सगळ्यात जुने ड्रायव्हर म्हणले तर दिलीप आणि विठ्ठल दोघं जाणते जुनते ड्रायव्हर आहेत. ते बाकीचे कसे नवीन आहेत सगळे, त्यांना लवकर जजमेंट नाही होत. पण जेव्हा बका सुर्याच्या हातात आला म्हणजे पुसे गावला तेव्हा बसून जो बैल हातात पळतो आजपर्यंत हातात पळते दुसरा ड्रायव्हरच. वैभव दादा तुम्हाला पण एक प्रश्न विचारायचा आहे. आता काय होतंय की 20 वर्षाखालची पण मुलं ड्रायव्हिंग करतायत, की त्यांचं काय म्हणजे त्यांना काय प्रॉब्लेम आहे असं काय वाटतंय तुम्हाला? प्रॉब्लेम आहे त्यांचं कसं होतंय, ते जर आपल्या चुकून आपल्या शेजारी आली त्यांना गाडी आणता अहून नीट येत नाही. ते चुकून जर अंगावाली लागला बैलांना ड्रायव्हरांना, त्यामुळे ज्यांना येतं त्यांनीच एवढं मग फेऱ्या वगैरे रिहर्सलला वगैरे बसत जा तर मैदानावर कशाला रिक्स घ्यायचा. म्हणजे तुमचा नियम पण झालाय ड्रायव्हर संघटनेचा मला वाटतंय, काहीतरी 21 वर्षावरील त्यांना परमिशन आहे. तर अशी कारवाई वगैरे करता का, म्हणजे असं काय तुम्ही म्हणजे भरपूर ड्रायव्हर आहेत असे म्हणावं लागेल की आता 700-800 गाड्या येतात, ड्रायव्हर संघटनेमध्ये तुमच्या किती आहेत, अशी कारवाई वगैरे होती का? काय कारवाई होती कारवाई मी करत नाही, कसं करेल काय काय परिस्थिती नाजूक असते काय काय त्याच्यावर चाललेलं सांगायचं फक्त काम करायचं. मध्ये बैलगाडा बंदी आलेली, तर बंदीनंतर काय म्हणजे किती चांगले सोन्याचे दिवस आलेले आहेत ड्रायव्हरला, परत समालोचकांना ड्रायव्हरला काय सांगाल त्याबद्दल? बंदीच्या उठल्यानंतर हॉटेल एक फुल चालायला लागली नाही, तर त्यावेळेस पहिले असं काय नव्हतं ना, रोजचं आपलं त्यांचं रुटीनचं चालूच राहतं सगळीकडे राहतं. म्हणजे आता व्यवस्थित दिवस आलेत असं म्हणावं लागलं. व्यवस्थित आहे दिवस. वैभव दादा आज राजा आणलाय, कसं पळतंय आज राजा? आदतमध्ये गट पास केलेला आहे, तर काय म्हणजे तुम्ही कुठून घेतलेला तो राजा? राजा राजापूरमधून घेतलं. राजापूरवरून कसं वाटतंय पळतेच काय सांगत? म्हणजे मागचे मला त्यांच्याकडे पण बैल पळत होता, पण त्याचं गरीब लोकांना कोण पैरे देत नाही, त्याच्यामुळे त्यांनी बैल विकाय काढला. मग विकाय काढला विठ्ठलला फोन केला, विठ्ठल मला चांगलं बैल पळतो चांगलं पळतो आणलं की मग आपण लावलं डोकं बैल आणला. दुसरंच मैदान गटपास झालंय आणि तरी गाडी एक सुट्टी नव्हती झाली खाली, तरी मी पुढे येऊन बैलाने अंतरात गट काढलाय. मला वाटतंय तुम्ही मागच्या मैदानात असंच आणलेलं, म्हणजे रायफल आणि फेरा मारायला आणलं होतं आपले खटावचे बोरकवडीचं मैदान झालं, तिथं असंच नेलतं घरची गाडी फेरा टाकला. विठ्ठल रायफलचं काय होतं, रायफल गोड्या बैलातलं, त्याच्यामुळे रायफलला एवढं काही जमत नाही इथं मैदानात लवकर लवकर तरी. पण राजा खटे, राजा आपलं बकासुरच्या नंतर राजा नाव करणार आपण, म्हणजे एवढं फिक्स आहे. एवढं फिक्स आणि लवकर आमची घरची गाडी बी पळणार, म्हणजे बकासूर आणि राजाची गाडी पळणार लवकर, पळणार गाडी. राजा म्हणजे कसा आहे बैल, म्हणजे पब्लिकच्या साईडनं पळतो का कसा पळतो? तू एखादी बैल पब्लिकने पळतो, आतून पळतो. अच्छा. आणि बैलाचं एवढे एका हातावर बैल खालून सुटतो एका हात. हा. आणि वासरं म्हणलं तर वासरांना गाड्यात टाकून बैल घेऊन जातो. बैल लय शिस्तीत, बैल भारी लागला आम्हाला. खतरनाक गट काढलाय, अंतरात काढला गट. कुठे बघितलेलं राजाला पहिल्यांदा, काय सांगाल राजाला? म्हणजे राजा आम्ही 2-3 फायनल बघितल्या की बकासूरच्या सीमित लागून बकासूरला असा घासाघास मध्ये यायचा. बरं. म्हणजे जास्त असं एक अच्छा छकडं अर्धा छकडं, तेव्हा त्यांनी स्वतःहून फोन केला की आमचा बैल द्यायचा आहे तुम्हालाच द्यायचा. अच्छा. तर मग म्हणलं चालतंय आम्ही येतो, मग गेलो आम्ही, व्यवहार झाला, बैल घेऊन आलो. त्यांना पण कुठं वाटलं असेल की आपल्या? हा. म्हणजे त्यांना ते कसं म्हणलं, आमच्या गरीब लोकांना कोण पैरे देत नाही. अच्छा. तर म्हणलं चालतंय मग आम्ही करू म्हणले चांगले पैरे, मग आता बैलाला चांगले पैरे चालू आहे. आणि नक्कीच बकासूरनं जसं नाव केलंय तसं राजा पण आपलं नाव करेल, नाव करणार राजा. विठ्ठल ड्रायव्हर कसा पळतो राजा, काय सांगत? आज कसा पळला जोडी, म्हणजे आज कोणासोबत होता राजा? वैभव शेट होता. वैभव शेट होते काय ड्रायव्हर? आम्ही दोघ जखमी आहेत. बरं. माझा ऍक्सिडेंट झाला आता 5-7 दिवस झालेत. बरं. माझ्या गुडघ्याला मारे अजून, त्यामुळे दुसरा ड्रायव्हर बसवला. दुसरे ड्रायव्हर बसवले. दोघांनी पण काळजी घ्या आणि लवकरच म्हणजे फुल झोमामध्ये तुम्ही दिसाल. तुम्ही पण मला वाटतंय घाटावरची मैदान इकडची असतील, तेव्हा वैभव दादा काय ड्रायव्हर म्हणजे दिसत नाही ड्रायव्हिंग करताना, काय सांगायचं? कसं होतं की बैला बरोबर यायला लागतं, आपण एवढं लांबून येतो, उद्या जर काय झालं बरं महिना पडलो वरलं पिकअप मला गाडी चालवायला लागते, बाकी कुठल्या आमच्या पोरांना गाडी चालवता येत नाही. बरं. बैलाची गाडी म्हणले की रिक्सनेच असते चालवायची, हायवेला एवढं 200-200 किलोमीटर यायचं म्हणजे, त्यामुळे मी मैदानात आलं, आमच्या इकडे बसतो मी गाडी. आणि तुमच्यासोबत बकासूरला पण मानलं पाहिजे, कारण ते 200 किलोमीटर प्रवास करून बिचारा दिवसभर इथं थांबून संध्याकाळी सेमी आणि फायनल करतोय, म्हणजे त्यांना मानलं परत बैल ते परत 200 किलोमीटर. आम्हाला त्या दिवशी कमीत कमी 3:30 वाजले घरी जायला. बरं. रात्री तेव्हा बैल कुठं जाऊन बांधला घरी.
3:30 वाजता पोहोचला संध्याकाळी आई शपथ मानलं पाहिजे तुम्हाला खतरनाक. आणि आजकाल तुम्ही असं करताय की विठ्ठल ड्रायव्हरकडे म्हणजे इथले मैदान या साईडच्या भागातले मैदान असेल तर आदल्या दिवशी विठ्ठलच्या जाऊन तिथे आराम करायचं. मग विठ्ठलच्या इथून काही सगळी मैदानं 50 ते 55 किलोमीटर असतात, त्यामुळे मग बैलाला एवढा काही प्रवास होत नाही, आराम पण होतो. आणि विठ असं आता म्हणजे नाही का कुठल्याच गोट्या बैल बसत नाही. मी मागच्या मुलाखत मी सांगितलं बैल कुठं खात पित पण नाही, पण विठ्ठलच्या इथे गेलं की बैल पाहिला बसतो खातो पितो मस्त म्हणजे स्वतःचा गोटा असल्यागत हे करतो. म्हणजे त्याला घरातलं वातावरण असल्यासारखं. आणि विठ्ठलच्या घरातली आजी म्हणा विठ्ठलची आई एवढे काळजी घेतात ना बैलाची. म्हणजे आमच्या घरातली जे आमच्या घरातली जेवढी काळजी घेतात तेवढे विठ्ठलच्या घरी घेतली जाते काळजी. आपल्या महाराष्ट्रात पोहोचतोय बकासूर असं वाटत नाही का की बाबा आता बाब्या तिकडं बुलढाण्याला असतोय शंकरपटाला वगैरे, तर त्या बाहेर महाराष्ट्र बाहेर पण न्यावं असं वाटतो का काय सांगेल त्याबद्दल? आपण एवढं लांबचे रिस्क घेऊ शकत नाही ना, कारण काय होते बैलाचे फॅन फॉलोअर्स लय आहे. उद्या बैल आपण न्याला एवढ्या लांब काय झालं वगैरे नाही का. आणि सगळे आमच्या संघ कोणी यंग पोरं असतात आम्ही आपली सगळे असतो बरं. एवढ्या लांब कधी रिक्स नाही घेत आपण घेऊ रिक्स पुढच्या वर्षी पाऊस दिसेल दिसेल. मला लय फोन येतात तिकडे नाशिक मधून गोड्या बैलातून येतात परत तिकडे शंकरपाटातून येतात. पण आता ते मध्ये डोंगऱ्या पळ्या आलता तिकडे बडकीला ते पण म्हणले तुम्ही या आमच्या इकडे आपण पळू. पण ते काही जवळ नाही ना जायला जवळ नको म्हणत. म्हणजे 5-7 दिवस त्यांना पण लागलेले इथे यायला. त्यांना 6 दिवस लागले होते. अच्छा यानं 3 दिवस आणि जाणं 3 दिवस. आपल्याला तेवढं नाही ना म्हणून म्हणजे डोंगऱ्याच्या मालकाचा फोन आलेला तुम्हाला? फोन नाही आमचं असंच मैदान भेट झाली होती. ते म्हणले आमच्या इकडे पण बकासूरचे लय फॅन आहेत. म्हणलं तुम्ही या तिकडे चांगले आपण 1 नंबरच करणार तिकडे बी. म्हणजे यायला काय नाही तुम्हीच या इकडे आपण इकडे गाडी आणणार. डोंगऱ्याचे मालक बघत असतील तर त्यांनी आपल्या महाराष्ट्रात परत यावं. वैभव दादा म्हणतोय तसं बकासूरला जोड मिळेलच. म्हणजे बकासूर पैरा दे गाडी लय पळल गाडी चांगली पळेल पळल. पण आपण एवढं लांब ते म्हणले आम्ही जर कधी परत महाराष्ट्रात यायचं झालं तर पळू आपण इकडे गाडी आपली 3 फेऱ्यात चालेल म्हणून नक्कीच पळेल. दोघांनी पण आपली काळजी घ्या आणि तुम्हाला आता पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा. धन्यवाद.